जिल्ह्यातील मुख्याध्यापकांचे समावेशन करून अतिरिक्त ठरणाऱ्या 421 उपशिक्षकांच्या अन्यायकारक बदली प्रक्रियेविरोधात सर्व शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्रित येत आवाज उठवला. प्रसाद कांबळी या उपशिक्षकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून या बदली प्रक्रियेला स्थगिती मिळवली. सर्व शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर 3 ऑगस्ट रोजी होणारी बदली प्रक्रिया सीईओने गुरुवारी स्थगित केली आहे. आरटीई ॲक्टनुसार संपूर्ण राज्यात मुख्याध्यापकांना पदावनत करून त्यांचे समायोजन केले गेले. मात्र शिक्षण सचिवांनी रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात मात्र मुख्याध्यापक पदे कायम ठेवून त्यांच्या विद्यमान शाळेत समायोजन करून उपशिक्षकांशी बदली करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले. त्यानुसार 3 ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील 421 उपशिक्षकांची बदली प्रक्रिया पूर्ण करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला. उपशिक्षकांवर अन्यायकारक ठरणाऱ्या या बदली प्रक्रियेविरोधात सर्व शिक्षक संघटनांनी एकजुटीने आवाज उठवला. हा सगळ्या शिक्षकांच्या एकजुटीचा विजय असं मी म्हणेन, कारण शिक्षकांनी जो विश्वास दाखवला आणि सगळ्यांनी जो सपोर्ट केला त्याचा हा विजय असं म्हणतेन. पण हा विजय हा अपुरा आहे असं मी म्हणेन. ही सुरुवात आहे, अजून विजय जेव्हा त्या केसचा खऱ्या अर्थाने निकाल लागेल तेव्हा नेमकं आमचं म्हणणं काय आहे किंवा खरी बाजू नेमकी काय आहे ती निकालानंतरच समजायचं. हा, हायकोर्टांच्या एक लक्षात गोष्ट आणून दिलेली आहे की ते 30/3/2017 जे पत्र निघालेलं होतं सचिवांच्या स्वाक्षरीने, त्याच्यामध्ये असं म्हटलेलं होतं की मुख्याध्यापक जिथे अतिरिक्त मुख्याध्यापक आहेत त्यांच्या ठिकाणी की जो सिनियर शिक्षक आहे त्याला अतिरिक्त करा आणि त्या मुख्याध्यापकांना तिथेच ठेवा. आणि हे आरटीएक्ट जो 2009 आहे त्याच्या पूर्णपणे विरोधातलं आहे किंवा त्याचं ते उल्लंघन आहे. आणि ह्याच गोष्टीवर त्यांनी 34 जिल्ह्यामध्ये एक न्याय आणि सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी ह्या जिल्ह्यांमध्ये वेगळा न्याय, आणि ही गोष्ट कुठेतरी न पटणारी आहे आणि त्याच्यामुळेच शिक्षणावर अन्याय करणारी असल्यामुळे त्याने आम्हाला स्टे दिलेला आहे माननीय उच्च न्यायालयाने. पुढचं पाऊल एवढंच आहे की मी सांगितलं की ही सुरुवात आहे, अजूनही आमचं म्हणणं आम्ही मांडलेलं नाही कोर्टात किंवा प्रशासनाने म्हणणं किंवा महाराष्ट्र शासनाने आपलं म्हणणं मांडलेलं नाही. मुळात हे एक पत्र आहे, तो काय जी आर नव्हे. जो जी आर आहे त्या जी आरच्या विरोधात जाऊन काढलेलं हे पत्र आहे, त्याच्यामुळे त्या पत्रावर स्टे आलेला आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही आमची बाजू मांडेल, गव्हर्नमेंट आपली बाजू मांडेल आणि त्याच्यात जे काय खरं असेल ते बाहेर निघेल. आणि न्यायालयावर आमचा पूर्ण विश्वास आहे, न्यायालय जो निर्णय देईल तो आम्हाला मान्य असेल. प्रशासनाने राबवलेली ही बदली प्रक्रिया पूर्ण चुकीची असल्यामुळेच सर्व शिक्षक संघटनांनी एकजुटीने या विरोधात आवाज उठवला. यापुढेही असा अन्याय सहन करणार नसल्याचा इशारा शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला. तालुक्यात राबवलेली बदली प्रक्रिया हा पूर्णपणे म्हणजे शासनाच्या जी आर ला म्हणजे पूर्णपणे बगल देऊन इथल्या प्रशासनाने राबवलेली होती. आणि याच्या विरोधच आमचा आवाज होता की कणकुल तालुक्यातील शिक्षक हे जे बाहेर समुपदेशनामुळे बाहेर जाणार आहेत ते कणकुल तालुक्यात जर आरटीईनुसार जर जागा रिक्त असतील तर ते कणकुल तालुक्यात मर्ज केले जावेत. परंतु सामान्यीकरण जे आहे, परवा असीम गुप्ता साहेबांच्या VC मध्ये जो आलेला सामान्यीकरणाचा जो विषय आहे त्यानुसार देवगड तालुक्यामध्ये शिक्षक कमी पडतात म्हणून कणकुल तालुक्यावरती अन्याय करणं हे योग्य वाटलं नाही म्हणून संघटनेने लढा दिला होता. आणि माननीय प्रसाद कांबळी यांनी जो याच विषयावरती मुख्याध्यापकांचं जे विषय जे पत्र आलेलं होतं त्यावरती स्टे आणला केस होत, आणि ते सगळे मुद्दे प्रशासनाला म्हणजेच माननीय मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पटले. प्रथमदर्शनी त्यांनी या सर्व प्रक्रियाला स्टे दिलेला आहे. त्यामुळे आणि या स्टेसाठी किंवा शिक्षक संघटनांच्या बाजूने इथलं सन्माननीय सभापती आणि माजी अध्यक्ष सन्माननीय गोट्या सावंत यांनी काल आम्हाला पूर्णपणे सहकार्य केलं. तसंच त्यांनी जिल्हा परिषद स्तरावर देखील पूर्णपणे सर्व जिल्हा परिषद सदस्य आणि सर्व माननीय पंचायत समिती सदस्यांचं सहकार्य लाभलं. त्यामुळे आणि सर्व शिक्षक संघटनांची एकजूट, त्यामुळे ही सगळी प्रक्रिया थांबलेली आहे. भविष्यातही जर समुपदेशन घेतलं आणि ते बेकायदेशीर असेल तर संघटना याच परीने किंबहुना याहून जोशपूर्ण वातावरणात त्याला सामोरं जाईल. आणि या समुपदेशन प्रक्रिया पुन्हाही आम्ही अशी स्थगिती मिळवू एवढी मी सर्व संघटनांच्या वतीने ग्वाही देतो. आपणही सर्व पत्रकार मंडळीने चांगल्या प्रकारे सहकार्य केलंय, त्यांचेही आभार मानतो. तुमचाही सिंहाचा वाटा या प्रक्रियेमध्ये आहे. आरटीई ॲक्टनुसार 1 ते 60 विद्यार्थ्यांसाठी 2 शिक्षक संच मान्य करण्यात आला आहे. मात्र जिल्हा परिषद प्रशासनाने 10 विद्यार्थी संख्या असलेल्या शाळांमध्ये केवळ 1 शिक्षक देण्याचा तोंडी आदेश देण्यात आला आहे. यालाही शिक्षकांनी विरोध केला. सन्मान्य सीओ साहेबांच्या तोंडी सूचनेनुसार माननीय गट शिक्षण अधिकारी कणकोदी यांनी 1 ते 10 पटाच्या आतील शाळांना
दुसरा शिक्षक जर तिथे रिक्त असेल तर देण्यात येऊ नये अशा पद्धतीचं काल जे धोरण अवलंबलेलं होतं त्याला सगळ्या संघटनांनी विरोध केला. आर टी ॲक्टनुसार 1 ते 60 पटसंख्येपर्यंत 2 शिक्षक मंजूर असताना प्रशासन मनमानी करून आपल्याला हव्या त्या पद्धतीनं शिक्षक संख्या त्या ठिकाणी घोटवण्याचा प्रयत्न त्यांचा चाललेला होता. या ह्या प्रक्रियेला पूर्णपणे आम्ही विरोध केलेला आहे आणि भविष्यात जर अशा प्रकारे जर प्रशासन आर टी ॲक्टच्या विरोधात जाऊन जर काही कार्यवाही करत असेल तर त्या गोष्टीला आमच्या सगळ्या संघटना मिळून आम्ही प्रचंड असा विरोध करणार आणि अशा पद्धतीची कार्यवाही हाणून पाडू ज्या प्रकारे आज आम्ही या प्रक्रियेला स्थगिती मिळवलेली आहे. तशीच जर येथून पुढे प्रशासनाने जर कारवाई करण्याचा प्रयत्न केला तर अशाच सगळ्याजण आम्ही मिळून ही पूर्णपणे ही प्रक्रिया आम्ही बंद करू.